मुलांनो, या व्हिडिओमध्ये आपण वजनावर आधारित शब्दकोडी वर्ड प्रॉब्लेम्स ऑन वेट सोडवायला शिकूयात. चंपापूरमध्ये ठिकठिकाणी फास्ट फूड स्टॉल्स उघडल्याने गावकऱ्यांचे वजन दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या वजनामुळे गावकऱ्यांना खूप त्रास होत आहे. गोलू, भोला आणि चंदाने ठरवले की ते आपापले वजन कमी करण्याचा प्रयत्न करतील. गोलू, चंदा, चला आधी आपण आपापले वजन मोजू, म्हणजे जेव्हा आपण आपापल्या प्रयत्नानंतर आपले वजन काही दिवसानंतर पुन्हा मोजू तेव्हा आपल्याला समजेल की प्रयत्न यशस्वी झाले की नाही, भोलू गोलू आणि चंदाला म्हणाला. प्रथम मी माझे वजन करतो, असे म्हणून भोला वजन काट्यावर उभा राहिला. अरे देवा, माझे वजन 120 किलो झाले आहे, भोला चकित होऊन म्हणाला. चला आता मी माझे वजन मोजतो, गोलू म्हणाला आणि वजन काट्यावर उभा राहिला. माझे वजन तुझ्या वजनापेक्षा 1.5 पट जास्त आहे, गोलू भोलाला म्हणाला. मुलांनो, तुम्ही सांगू शकता का की गोलूचे वजन किती किलो आहे? गोलूचे वजन भोलाच्या वजनाच्या 1.5 पट आहे आणि भोलाचे वजन 120 किलो आहे. गोलूचे वजन शोधण्यासाठी आपल्याला भोलाच्या वजनाला 1.5 किंवा 1.5 ने गुणावे लागेल. मुलांनो, तुम्हाला आम्ही शिकवलेली अपूर्णांक संख्यांच्या गुणाकाराची पद्धत आठवतीये ना? चला आपण हा गुणाकार या पद्धतीने पटकन करूयात. गोलूचे वजन 180 किलो आहे. 180 किलो? मी तर बेशुद्धच पडेन. चला मी पटकन माझे वजन मोजते, चंदा गोलूला म्हणाली आणि वजन काट्यावर उभी राहिली. मला माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नाहीये, माझे वजन भोलाच्या वजनाच्या 1/6 झाले आहे. या आधी माझे वजन ह्यापेक्षा खूप कमी होते, चंदा भोलाला आणि गोलूला म्हणाली. मुलांनो, तुम्ही सांगू शकता का की चंदाचे वजन किती किलो आहे? हवं तर तुम्ही व्हिडिओ थांबून ह्याचे उत्तर शोधू शकता. चंदाचे वजन भोलाच्या वजनाच्या 1/6 आहे. याचा अर्थ असा की चंदाचे वजन शोधण्यासाठी आपल्याला भोलाच्या वजनाचे 6 भाग करावे लागतील. अशा प्रकारे चंदाचे वजन 120/6 = 20 किलो आहे. आपल्या तिघांचे वजन किती वाढले आहे? चला आजपासून आपण फक्त पौष्टिक पदार्थ खाऊ आणि फास्ट फूड स्टॉलला जाणे आजपासून बंद, गोलू भोला आणि चंदाला म्हणाला. तिन्ही मित्रांनी पौष्टिक पदार्थ खाण्यास सुरू केल्या आणि बघता बघता त्यांचे वजन कमी होऊ लागले. मुलांनो, या व्हिडिओमध्ये आपण वजनावर आधारित शब्दकोडी वर्ड प्रॉब्लेम्स ऑन वेट सोडवण्यास शिकलो. पुढील व्हिडिओमध्ये आपण ह्याची आणखी मजेशीर उदाहरणे पाहू.